एक महत्त्वाची बातमी आहे. सीआरपीसी दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालंय. लोकसभेनंतर गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक 2022 राज्यसभेतही मंजूर झालंय. सीआरपीसी दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालंय. आताच्या घडीची मोठी बातमी. लोकसभेनंतर गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक 2022 राज्यसभेनेही मंजूर केलंय. या विधेयकात गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचे बायोमेट्रिक ठसे घेण्याचे अधिकार पोलिसांना दिले गेलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडताना सांगितलं की या विधेयकाची गरज आहे, कारण आपल्या देशात निम्म्याहून अधिक गंभीर प्रकरणांमध्ये पुराव्याअभावी गुन्हेगार सुटतात. या कायद्यानंतर पोलिसांना त्यांचा तपास आणि पुरावे अधिक पक्के करण्यात मदत होईल. पुलिस या कानून प्रवर्तक एजेंसियां कितने भी लोगों को कानून के दायरे में पकड़ कर लाए, मगर जब तक अदालतों में उनके दोष को सिद्ध नहीं किया जाता तब तक उनको सजा नहीं होती. और कुछ अपराधी ऐसे होते हैं जो स्वभावगत रूप से अपराध करते हैं, अपराध को जिन्होंने पैसे के रूप में भी स्वीकार किया है. ऐसे अपराधियों को जब तक सजा नहीं कराते ये सिलसिला टूटता नहीं.